चलाना हमें नाम गुरु का चलाना, चलाना हमें नाम गुरु का चलाना, नमस्कार, मी चेतना समाधान पाटील। आजचा माझा बोलण्याचा विषय म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रीय यज्ञ। मुक्त ऋण विद्वत कणांचे, शास्त्र ऋण विद्वत कणांचे, शास्त्र तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते। भारत हा खेळांचा देश आहे हे घेऊन ग्राम विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती। समाजातील सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अनिर्ष चिंता केली। त्यांना भारतातील खेळांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ग्राम विकासातील विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली। त्या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्यास परंतु त्यानंतरच्या काळाला त्या उचित ठरल्या। मुक्त ऋण विद्वत कणांचे, शास्त्र ऋण विद्वत कणांचे, शास्त्र अमरावती जड मोझरे जड गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे। ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वामन सेवेची पूर्ती होय। ते स्वतःला तुकडा दास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जे भिक्षा घेत त्यावरच आपण बालपणी जीवन कंटिले याची त्यांना जाणीव होती। खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल याविषयी त्यांनी जी उपाययोजना सुचवली ती उपाययोजना अत्यंत परिणामकारक ठरली। खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, ग्राम हे सुशिक्षित व्हावे, ग्राम सुसंस्कृत व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला निर्मूलन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता। त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले होते। अंधश्रद्धा, निर्मूलन, देव भोळेपणा, जुनाट, कालबाह्य नाहीसे व्हावेत म्हणून ते अविरत प्रयत्न करत राहिले। ग्रामगीता हा ग्रंथ त्यांचा जणू देव भोळेपणा, जुनाट, कालबाह्य नाहीसे व्हावेत म्हणून ते अविरत प्रयत्न करत राहिले। ग्रामगीता हा ग्रंथ त्यांचा जणू ग्राम विकासावरीलच प्रसिद्ध आहे। अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाचे निर्मूलन त्यांनी भजनांवर व कीर्तनांवरच प्रभावीपणे वापर केला। सर्व धर्म समभाव हे राष्ट्रसंतांच्या विचार विश्वासाचे एक वैशिष्ट्य होते। त्यासाठी त्यांनी सर्व धर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत। त्यांनी धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला फाटा दिला होता। आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले। महिला उन्नती हाही त्यांच्या विचार विश्वासाचं एक जणू काही वैशिष्ट्यच होते। कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्रीय व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले। त्याचप्रमाणे स्त्री अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे आहे हेही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले। देशातले तरुण हे राष्ट्रीय भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजेच ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील, ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयी त्यांनी उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन केले। ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झालेला आहे। त्यांनी मराठी प्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले। राष्ट्रपती भवनात त्यांचे झालेले भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले। अशा थोर व्यक्तीस माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत।